प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। राज्य सरकार मधील अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करून मोठ्या संख्येने सभा मेळावे घेऊन गर्दी गोळा करीत आहेत आणि शिवजयंतीसाठी मात्र 10 जणांच्या वर एकत्र येता येत नाही, घरात बसून साजरी करा अशा प्रकारचा सल्ला ते जनतेला देत आहे। हा विरोधाभास असल्याने आपण त्याला विरोध केला होता, मात्र राज्यभरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय नियमांचे पालन करून आम्ही शिवजयंती ही साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलंय। आज शिवजयंती निमित्ताने जळगाव येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाल्यावर महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। दरवर्षी गिरीश महाजन हे आपल्या जामनेर मतदारसंघात शिवजयंती निमित्ताने होणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन लेझिम खेळत असतात। यंदा मात्र कोरोनाच्या मुळे साधेपणाने शिवजयंती साजरी करण्याचं आवाहनही गिरीश महाजन यांनी केलंय। जाहीर केलं होतं की 10 जणांच्या वर कोणाला शिवजयंती साजरी करता येणार नाही, घरामध्ये साधेपणाने शिवजयंती साजरी करा। पण विरोधाभास शासनाचा असा की शासनातले जे प्रतिनिधी आहेत, जे मंत्री आहेत, जे प्रमुख आहेत, हे सगळे 5-5, 10-10 हजार लोकांच्या रॅल्या काढतायत। दररोज विमानतळावर असेल, रस्त्यावर असेल, मुंबईमध्ये असेल, विधान भवनातून असेल, मोटरसायकलच्या रॅल्या चाललेल्या आहेत, ट्रॅक्टरवर फिरतायत आणि सर्व नियमाची पायमल्ली ते करतायत। पण शिवजयंतीसाठी मात्र त्यांनी सगळी आचारसंहिता टाकलेली आहे, नियमावली टाकलेली आहे, माझा याच गोष्टीला आक्षेप होता। पण शेवटी कोरोना आहे, काही प्रमाणामध्ये पेशंट रुग्ण वाढत आहेत, पण हे नियम सगळ्यांसाठी लागू झाले पाहिजे मला असं वाटतंय, सगळ्यांसाठी लागू झाले पाहिजे। तर राजकीय लोकांना, पुढाऱ्यांना, नेत्यांना नियम नाही आणि बाकी जनतेला, शिवभक्तांना नियम, मला वाटतं ही गोष्ट काही योग्य नाही आहे। तसा आम्ही विरोधाच्या ठिकाणी दर्शवलेला आहे, परंतु आज शिवजयंती आहे, आमच्या जाणत्या राजाची जयंती आहे, अतिशय साधेपणाने अगदी नियमाच्या कुठलंही उल्लंघन न करता आम्ही ही शिवजयंती साजरी करत आहोत। पुन्हा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। नाही, खरं म्हणजे अनेक चुका राज्य शासनाच्या या ठिकाणी आहे, अनेक चुका आहेत, आता ती सांगण्याची आज वेळ नाही। या शिवजयंतीसारखा एक मोठा उत्सव या ठिकाणी आहे, परंतु काही चुका राज्य शासनाने केल्यामुळे या ठिकाणी पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत चाललेला आहे, हे नक्की आहे। जर शासनाने योग्य वेळी थोडासा आवरे घातला असता, कडक निर्बंध घातले असते तर अधिक बरं झालं असतं, परंतु आताही वेळ काही गेलेली नाही। अजूनही मला वाटतं की अजूनही अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, गरज आहे। आताही आपण जर याच्यावर निर्बंध घातले नाही, कडक निर्बंध घातले नाहीत, तर पुन्हा ही परिस्थिती वाढेल की काय अशी भीती सर्वांच्याच मनामध्ये आहे। आणि म्हणून आपणही सर्वांनी, जनतेने मी विनंती करेल की आपणही सर्वांनी आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या। आपल्या कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत बोलताना त्यांनी हे राज्य सरकारचं अपयश असल्याचं म्हटलंय। सरकारने वेळीच कठोर उपाययोजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती, अजूनही वेळ गेलेली नसल्याचं महाजन यांनी म्हटलंय। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आज तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।